त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. त्र्यंबकेश्वर शहरातील मुस्लिम दफनभूमीच्या रस्त्यावर पालिकेचा कचरा, ठेकेदाराची उडवाउडवीची उत्तरे. संतप्त मुस्लिम बांधवांनी मुख्याधिकारी व तहसीलदारांना दिले निवेदन. त्र्यंबकेश्वर शहरातील मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीकडे जाणारा रस्ता पालिकेच्या डंपिंगमधून जातो, त्यामुळे मुस्लिम बांधवांच्या अंत्ययात्रेचा रस्ता संपूर्ण कचऱ्याने भरलेला आहे. हा रस्ता स्वच्छ असावा अशी मागणी शुक्रवारी मुस्लिम बांधवांनी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक स्वप्नील शेलार यांनी मुस्लिम बांधवांची बाजू मुख्याधिकारी व तहसीलदारांसमोर मांडली व वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. त्याचबरोबर दफनभूमीच्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्याचे आश्वासन शेलार यांनी यावेळी दिले. या ठिकाणी मुस्लिम समाजाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब या ठिकाणी आले आहेत. त्यांच्या निवेदनाद्वारे यांनी आता माननीय मुख्य अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. तर जो कचरा डेपो हा जो त्र्यंबक नगर परिषदेचा आहे, तो जर शासनाने झिरो संकलन करण्याचा जो निर्धार घेतलेला आहे असताना सुद्धा त्यांचं जे दफनभूमीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर त्या ठिकाणी तो कचरा टाकण्यात येत आहे, तर तो काढण्यात यावा आणि त्या ठिकाणी ती जागा, तो परिसर तो स्वच्छ असावा आणि अनेक छोट्या आहे तिथे पाण्याची व्यवस्था ती नगर परिषदेने करावी. या ठिकाणी आता शिवरला त्यांनी दिलं आहे, तर मी नगर परिषदेतर्फे आमचे माननीय नगराध्यक्ष, नगरसेवक, सर्व सभापती, उपनगराध्यक्ष यांच्या वतीने त्यांना ग्वाही देतो की आजच्या आज याच्यावर लगेच ॲक्शन घेऊन तिथला परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी आपण परत एकदा जे असं मागच्या वेळेस वृक्षारोपण केलं होतं असं वृक्षारोपण त्या ठिकाणी करून तो परिसर आपण स्वच्छ. तर मुख्याधिकारी संजय जाधव यांनी तात्काळ संबंधितांना याबाबत जाब विचारत रस्ता स्वच्छ करण्याचे आदेश दिले. मुस्लिम बांधवांनी संबंधित ठेकेदाराशी या कचऱ्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिली असल्याचे बाळासाहेब सावंत व मुस्लिम बांधवांनी सांगितले. त्याच्यामुळे आम्ही नंतर त्र्यंबक नगर परिषदेच्या सीओ यांना निवेदन दिलं होतं. निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक स्वप्नील शेलार, बाळासाहेब सावंत, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विजय गांगुर्डे, मुदस्सर आत्तार, सकलेन मनियार, साहिल मनियार, जमीर आत्तार, अल्फेज आत्तार, सोनू खान, तन्वीर आत्तार, सलमान मनियार, सैफ अली खान, आत्तिक आत्तार, सुफियान आत्तार व TTS ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.